Hey students, in last lecture we have seen the conjugated systems like alternate multiple bond is a conjugated system. Then alternate multiple bond, electron deficient, electron rich or odd electron species is also known as a conjugated system. मग त्याच्यामध्ये आपण बघत होतो की कॉन्ज्युगेटेड सिस्टीम ज्यावेळेस असेल त्यावेळेस जे डिलोकलायझेशन होणार आहे इलेक्ट्रॉन्सचं आणि कुठल्या इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन होतं पाय इलेक्ट्रॉन्स आणि लोन पेअर्स. मग हे जे काही डिलोकलायझेशन होणार आहे त्यास होतं काय की सिस्टीम जर आपल्याकडे असेल मल्टिपल बॉन्ड सिंगल बॉन्ड इलेक्ट्रॉन रिच अशा टाईपची की मल्टिपल बॉन्ड देन सिंगल बॉन्ड इलेक्ट्रॉन रिच त्यास आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये होतं काय लोन पेअर टू पाय बॉन्ड अँड पाय बॉन्ड टू लोन पेअर. लोन पेअर इज कन्वर्टेड टू पाय बॉन्ड अँड पाय बॉन्ड इज कन्वर्टेड टू लोन पेअर. हे आपण बघितलं आणि सिस्टीम जर आपल्याकडे अशा टाईपमध्ये असेल मल्टिपल बॉन्ड सिंगल बॉन्ड इलेक्ट्रॉन डिफिशियंट मल्टिपल बॉन्ड सिंगल बॉन्ड इलेक्ट्रॉन डिफिशियंट मग आपण म्हणतो पाय इज कन्वर्टेड इन टू पाय की हा जो पाय बॉन्ड आहे तो इकडे येणार आहे ॲज अ न्यू पाय बॉन्ड आणि या कार्बनवरती डेव्हलप होणार पॉझिटिव्ह चार्ज. याचा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो या कार्बनवरती होणार डिलोकलाइज. ज्यावेळेस सिस्टीम आपल्याकडे असेल मल्टिपल बॉन्ड सिंगल बॉन्ड इलेक्ट्रॉन डिफिशियंट पाय इज कन्वर्टेड इन टू पाय का आपल्याला माहित आहे याचा अनहायब्रिडाइज पी ऑर्बिटल याचा अनहायब्रिडाइज पी ऑर्बिटल आणि याचा अनहायब्रिडाइज पी ऑर्बिटल आत्ता पेअर इकडे आहे त्यामुळे ह्या दोघांच्या मध्ये पाय बॉन्ड ही पेअर इकडे शिफ्ट झाली तर ह्या दोघांच्या मध्ये फॉर्म होतो पाय बॉन्ड आणि हा बनतो एमटी ऑर्बिटल पॉझिटिव्हली चार्ज. हे आपण आधी सगळं बघितलंय. आता बघा ज्या सिस्टीम आपल्याकडे असेल अशा टाईपमधली की अल्टरनेट मल्टिपल बॉन्ड्स अल्टरनेट मल्टिपल बॉन्ड्स असतील त्यास आपण काय करतो पाय टू पाय अँड पाय टू लोन पेअर. म्हणजे बघ अशा टाईपची ज्या सिस्टीम असेल त्यास आपण काय करायचं की सपोज हा पाय बॉन्ड इकडे आला ह्या दोघांच्या मध्ये ॲज अ पाय बॉन्ड त्या कार्बनचे पाच बॉन्ड बनतील पाच बॉन्ड कार्बन बनवत नाही म्हणून हा जो बॉन्ड आहे तो याच्यावरती शिफ्ट करायचा ॲज अ लोन पेअर. म्हणजे आपण काय करतो पाय इज कन्वर्टेड टू अनदर पाय अँड वन पाय बॉन्ड इज कन्वर्टेड टू लोन पेअर. ती म्हणाल हे कसं काय झालं तर हे बघ आधी तुला स्टेप बाय स्टेप दाखवतो की हा बॉन्ड इकडे आला याच्याकडे तर काय होणार आहे बघ की सपोज ह्या कार्बननी ही पेअर स्वतःकडे खेचली ह्या कार्बननी जर पेअर स्वतःकडे खेचली तर आपल्याकडे दुसरं स्ट्रक्चर काय मिळतं बघ रेझोनेटिंग स्ट्रक्चर हायड्रोजन कार्बन हायड्रोजन हे सगळे ॲज इट इज यांच्यामध्ये काही चेंज नाही इथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड कार्बन हायड्रोजन इथे आता पुढे कार्बन डबल बॉन्ड कार्बन हायड्रोजन हायड्रोजन आणि आता हा जो कार्बन आहे त्याकडे एक पेअर शिफ्ट झाली म्हणून याच्यावरती आला निगेटिव्ह चार्ज आणि शेजारच्या कार्बनवरती काय आला पॉझिटिव्ह चार्ज इथे दिसतंय बघ. ह्याला जर आपण फर्स्ट कार्बन म्हणलं सेकंड कार्बन थर्ड कार्बन फोर्थ कार्बन ह्याला म्हणलं फर्स्ट कार्बन सेकंड कार्बन थर्ड कार्बन फोर्थ कार्बन तर फर्स्ट कार्बनकडे जर पेअर शिफ्ट झाली अशा टाईपमध्ये तर याच्यावरती आला मायनस चार्ज आणि याच्यावरती काय आला प्लस चार्ज. आता कॉन्ज्युगेटेड सिस्टीम बघ कुठल्या टाईपमध्ये झाली मल्टिपल बॉन्ड सिंगल बॉन्ड इलेक्ट्रॉन डिफिशियंट म्हणजे इथे तशी मल्टिपल बॉन्ड सिंगल बॉन्ड इलेक्ट्रॉन डिफिशियंट मग पाय इज कन्वर्टेड टू पाय आणि इथे चार सेपरेशन झालं बघ ह्या सिच्युएशनमध्ये काय झालं चार सेपरेशन हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला की चार सेपरेशन झालं इकडे आला निगेटिव्ह चार्ज इकडे आला पॉझिटिव्ह चार्ज आणि आता हा पॉझिटिव्ह चार्ज घालवायला हा जो बॉन्ड आहे तो इकडे शिफ्ट होणार ॲज अ पाय बॉन्ड इकडे शिफ्ट होणार ॲज अ पाय बॉन्ड. मग नेक्स्ट जे स्ट्रक्चर आहे आपल्याकडे नेक्स्ट स्ट्रक्चर म्हणजे याच्यामध्ये जर दाखवायचं म्हणलं ह्या स्ट्रक्चरमध्ये बघ इथे तर आपण हे अशा टाईपमध्ये दाखवतो की हा बॉन्ड शिफ्ट झाला याच्याकडे कारण एवढं आपण स्ट्रक्चर काढत बसत नाही ना असे हायड्रोजन वगैरे सेपरेट एवढं नाही काढत बसत आपण याच्यामध्येच दाखवतो की झालं काय की हा बॉन्ड याच्याकडे शिफ्ट झाला तर आपल्याला हे स्ट्रक्चर मिळालं पुढचं की इथे खाली काढतो मी त्याचं आपल्याला हे स्ट्रक्चर मिळालं बघ CH2 डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड CH आणि याच्याकडे आली एक पेअर म्हणून याच्यावरती चार्ज काय मायनस इथे सॉरी इथे एक एक्स्ट्रा एच झालं चुकून ओके आता सगळं बरोबर आहे बघ इथे एच नाही आहे ना नाही तर पाच बॉन्ड बनतील
ते एकदम करेक्ट स्ट्रक्चर. हे फर्स्ट स्ट्रक्चर आणि त्याचं हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर टू, किंवा हे स्ट्रक्चर फर्स्ट आणि हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर टू, की पेअरशिप झाली इकडे की याच्यावरती आला मायनस चार्ज आणि याच्यावरती काय येणार आहे प्लस चार्ज. स्ट्रक्चर्स ड्रॉ कर, तू स्ट्रक्चर्स ड्रॉ केले तरच तुला काही कळेल यातलं, नाही तर काही कळणार. प्लस चार्ज. आता पुढे रेझोनेटिंग स्ट्रक्चर ड्रॉ करू म्हणला आपण, एच थर्ड रेझोनेटिंग स्ट्रक्चर. इकडे आपण काय म्हणलं की हा पाय बॉन्ड आता इकडे मूव्ह होईल ऍज अ पाय बॉन्ड आणि हा पॉझिटिव्ह चार्ज आहे तो याच्यावरती होऊन जाईल डी लोकलाइज. तर आपल्याला काय मिळालं बघ, एच सी एच ऍज इट इज. आता इकडे सिंगल बॉन्ड सी एच, सिंगल बॉन्ड सी, डबल बॉन्ड सी एच, याची पेअर आहे तशीच मायनस चार्ज. आता याच्यावरती येणार आहे प्लस चार्ज फर्स्ट कार्बनवरती, याच्यावरती येणार आहे फर्स्ट चार्ज का. तर आता होणार काय, आता बघा इथला जो बॉन्ड आहे तो इकडे शिफ्ट होणार आहे ॲज अ पाय बॉन्ड. पाय बॉन्ड इज शिफ्टेड ॲज अ पाय बॉन्ड का. तर सिस्टीम काय, मल्टिपल बॉन्ड सिंगल बॉन्ड इलेक्ट्रॉन डिपेशंट, मल्टिपल बॉन्ड सिंगल बॉन्ड इलेक्ट्रॉन डिपेशंट, पाय इज कन्वर्टेड टू पाय आणि हा पॉझिटिव्ह चार्ज आहे तो ह्या कार्बनवरती आला बघ इकडे आणि ह्या दोघांच्या मध्ये बनला एक पाय बॉन्ड नवीन, इथे इथे फॉर्म झाला एक पाय बॉन्ड. तर इकडे आपल्याकडे एक काय फॉर्म झाला, पाय बॉन्ड. तर अशा टाईपमध्ये सिस्टीम झाली नाही, रेझोनन्स चालू आहे आतमध्ये. तर असं होऊ शकतं, हे असं होऊ शकतं, फर्स्ट स्ट्रक्चर, सेकंड स्ट्रक्चर, थर्ड स्ट्रक्चर, किंवा एखादा असंही म्हणू शकतो एखाद्याने बघ की सपोज मी इकडे पायबॉन्ड शिफ्ट केला, एखादा म्हणला नाही सर पायबॉन्ड शिफ्ट झाला याच्यावरती तरी पण चालेल, काही टेन्शन नाही. पायबॉन्ड याच्यावरती शिफ्ट झाला तर याच्यावरती येणार आहे निगेटिव्ह चार्ज आणि याच्यावरती चार्ज काय येणार पॉझिटिव्ह. नंतर मग हा इकडे शिफ्ट होणार ॲज अ पायबॉन्ड आणि हा पायबॉन्ड इकडे शिफ्ट होणार ॲज अ लोन पेअर मायनस चार्ज. तर तुम्ही ह्याच्यामध्ये रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ड्रॉ करू शकता डिपेंडिंग ऑन की पेअर कशी शिफ्ट होणार आहे त्याच्यावरती डिपेंडंट आहे. आता इकडे हे स्ट्रक्चर मी जास्त का प्रिपेअर करतोय का, तर हा कार्बोकेटायन आहे तो स्टेबल बनणार आहे बघ डी लोकलायझेशननी इकडे. किंवा कसंही इकडे तू शिफ्ट केला, इथे आणलास निगेटिव्ह चार्ज, इथे आणला पॉझिटिव्ह चार्ज, तर हा निगेटिव्ह चार्ज इकडे येणार ॲज अ पाय बॉन्ड आणि हा पाय बॉन्ड इकडे शिफ्ट होणार ॲज अ लोन पेअर. तसंही स्ट्रक्चर तू ड्रॉ करू शकतो. त्याच्या पुढचं जे रेझोनेटिंग स्ट्रक्चर, याला आपण म्हणलं फर्स्ट स्ट्रक्चर, मग आपण काढलं सेकंड स्ट्रक्चर आणि मग नंतर काय केलं आपण, नंतर आपण हा बॉन्ड इकडे शिफ्ट केला थर्ड स्ट्रक्चर मिळवण्यासाठी. तर आपण नंतर काय केलं, हा जो बॉन्ड आहे तो इकडे शिफ्ट केला ॲज अ पाय बॉन्ड, आपल्याला मिळालं थर्ड स्ट्रक्चर. आपल्याला थर्ड स्ट्रक्चर मिळालं बघ अशा टाईपमध्ये, सी एच टू सिंगल बॉन्ड सी एच, आता इकडे डबल बॉन्ड कार्बन, परत डबल बॉन्ड सी एच, याच्यावरती आला मायनस चार्ज आणि इकडे याच्यावरती काय आला फर्स्ट कार्बनवरती प्लस चार्ज. फर्स्ट कार्बनवरती आला बाळा प्लस चार्ज. तर अशामध्ये टाईपमध्ये मिळणार आहे आपल्याला वन टू आणि थर्ड रेझोनेटिंग स्ट्रक्चर. तू वन टू थर्ड डायरेक्ट जाऊ शकतो, वन टू थर्ड कसं बघ. आता हे जे आपल्याकडे फर्स्ट स्ट्रक्चर आहे, वन स्ट्रक्चर, हे आपल्याकडे फर्स्ट स्ट्रक्चर आहे आणि याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे बघ फर्स्ट स्ट्रक्चरमध्ये काय झालं, हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला, इकडे शिफ्ट झाला की याच्यावरती चार्ज काय येणार पॉझिटिव्ह. याचा पॉझिटिव्ह चार्ज घालवायला हा बॉन्ड इकडे शिफ्ट होणार, म्हणजे याचा पॉझिटिव्ह चार्ज डायरेक्ट याच्यावरती येणार. तर आपण असंही काढू शकतो की हा बॉन्ड याच्यावरती शिफ्ट झाला मग हा बॉन्ड इकडे ह्या दोघांच्या मध्ये शिफ्ट झाला ॲज अ पाय बॉन्ड. मग हा बॉन्ड ह्या दोघांच्या मध्ये शिफ्ट झाला ॲज अ पाय बॉन्ड. तर मी डायरेक्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढेल बघ आता पुढचं, सी एच टू, ह्या कार्बनची पेअर गेली म्हणून याच्यावरती चार्ज काय आला पॉझिटिव्ह, हा बनला इलेक्ट्रॉन डिपेशंट. मग सिंगल बॉन्ड सी एच, मग डबल बॉन्ड सी, मग परत डबल बॉन्ड, ट्रिपलचा डबल बॉन्ड झाला बघ आणि फायनली एक सी एच आणि त्या सी एचकडे एक पेअर मूव्ह झाली म्हणून त्याच्यावरती चार्ज काय आला मायनस. तर बस हे जे स्ट्रक्चर आपल्याकडे, हा फर्स्ट स्ट्रक्चर आणि हा थर्ड स्ट्रक्चर डायरेक्टली काढला बघ आपण की हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला मग हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला. किंवा उलटही काढू शकतो आपण की हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला
तर हा बॉन्ड ह्या दोघांच्या मध्ये आला एज अ पाय बॉन्ड, असे स्ट्रक्चर टू ड्रॉ करू शकतो. हे बघा, अशा टाईपमध्ये पण काढू शकतोस की हा बॉन्ड ह्या कार्बनकडे शिफ्ट झाला. ह्या कार्बनकडे शिफ्ट झाला बॉन्ड की याच्यावरती काय येणार, मायनस चार्ज, आणि याच्यावरती चार्ज काय येणार, प्लस. मग हा बॉन्ड इकडे शिफ्ट होणार, हा पॉझिटिव्ह चार्ज याच्यावरती येणार. मग रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला असंही मिळेल बाळा, सी एच टू, याच्याकडे पेअर मूव्ह झाली बघ, मायनस चार्ज. मग काय, सिंगल बॉन्ड सी एच, मग डबल बॉन्ड बाळा सी, मग परत डबल बॉन्ड सी एच, आणि इथल्या कार्बनवरती चार्ज काय आला, पॉझिटिव्ह. खात मग ही पेअर ह्या दोघांच्या मध्ये शिफ्ट झाली ॲज अ पाय बॉन्ड. हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला की पेअर गेली, सिंगल बॉन्ड बनला. इकडे आला मायनस चार्ज, इकडे काय आला, प्लस चार्ज. हा प्लस चार्ज घालवायला हा पाय बॉन्ड ह्या दोघांच्या मध्ये आला, इकडे बनला एक पाय बॉन्ड, इथला गेला निघून, आणि हा जो प्लस चार्ज आहे तो याच्यावरती आला डी लोकलाइज होऊन. हे स्ट्रक्चर. तर ज्यावेळेस पाय टू पाय सिस्टीम्स असतील, मल्टिपल बॉन्ड्स, त्यावेळेस तो असंही जाऊ शकतो स्टेप बाय स्टेप, प्लस मायनस, किंवा डायरेक्ट ह्या स्ट्रक्चरवरून इकडे पण जाऊ शकतोस अशा टाईपमध्ये. ते लक्षात घे फक्त. चल आता काही कॉन्ज्युगेटेड सिस्टीम्स आहेत बघ आपल्याकडे इकडे, तू पण ड्रॉ करायचे. आणि जास्त नाही स्ट्रक्चर काढणार आपण, एक एक दोन दोन स्ट्रक्चर काढणार फक्त प्रत्येकाची. जेवढी बनतायत तेवढीच नाही काढत आहेत, फक्त एक एक दोन दोन स्ट्रक्चर ड्रॉ करतो. इथे बघ काय, निगेटिव्ह चार्ज पाय बॉन्ड कॉन्ज्युगेशन, की मल्टिपल बॉन्ड आणि इलेक्ट्रॉन रिच अल्टरनेट पोझिशनवरती. याचा अर्थ काय होतो, निगेटिव्ह चार्ज पाय बॉन्ड कॉन्ज्युगेशन म्हणजे मल्टिपल बॉन्ड आणि इलेक्ट्रॉन रिच एकमेकांच्या अल्टरनेट पोझिशनवरती. हे बघ, मल्टिपल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, इलेक्ट्रॉन रिच. मग अशी जर सिस्टीम असेल आमच्याकडे, मल्टिपल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, इलेक्ट्रॉन रिच, लोन पेअर टू पाय बॉन्ड, पाय बॉन्ड टू लोन पेअर, मग आम्ही काय करणार आहे इकडे, लोन पेअर टू पाय बॉन्ड, लोन पेअर टू पाय बॉन्ड. आणि मग इथला कार्बन ओव्हरलोड होईल रे, याचे पाच बॉन्ड होतील, इथला एक, टू, थ्री, नवीन येणारा फोर, आणि सी एच मधला हा एक फिफ्थ बॉन्ड. पाच बॉन्ड कार्बन बनवत नाही म्हणून एक बॉन्ड ह्या सी एच टू कडे मूव्ह होणार, म्हणजे ह्या कार्बनकडे मूव्ह होणार. लोन पेअर टू पाय बॉन्ड, पाय बॉन्ड टू लोन पेअर. तर आपण दुसरं रेझोनेटिंग स्ट्रक्चर ड्रॉ करू याचं लगेच इकडे शेजारी. आम्हाला स्ट्रक्चर काय मिळालं, सी एच टू. ॲरोज ड्रॉ करा बाळा आधी, की हा जो बॉन्ड आहे ह्या दोघांच्या मध्ये आला ॲज अ पाय बॉन्ड, आणि मग हा पाय बॉन्ड इकडे मूव्ह झाला ॲज अ लोन पेअर. तर इकडे ती पेअर शिफ्ट झाली, इकडे आला मायनस चार्ज. आता इथे बाळा सिंगल बॉन्डच, सी एच, आणि परत डबल बॉन्ड सी एच टू. ते झालं चार्ज डी लोकलायझेशन. याचा चार्ज निघून गेला आणि फर्स्ट कार्बनवरती आला इकडे, ह्याला जर फर्स्ट म्हणलं, सेकंड म्हणलं, थर्ड म्हणलं, तर थर्ड कार्बनवरचा निगेटिव्ह चार्ज फर्स्ट कार्बनवरती आला. आणि आधी फर्स्ट टूमध्ये वाटत होता पाय बॉन्ड, आता पाय बॉन्ड कोणामध्ये गेला, सेकंड थ्रीमध्ये पाय बॉन्ड गेला. का, तर हे इलेक्ट्रॉन जे आहे त्यांच्या पोझिशन्स फिक्स नाही आहेत, हे डिलोकलाइज इलेक्ट्रॉन्स आहेत. याचं अनहायब्रिडाइज पी, याचं अनहायब्रिडाइज पी, आणि याचं अनहायब्रिडाइज पी, याच्यामध्ये आधीपासूनच पेअर आहे आणि इकडे शेअरिंग आहे. तर ही पेअर ह्या दोघांच्या मध्ये शिफ्ट झाली, ती पेअर इकडे मूव्ह होते, म्हणून याच्यावरती येतो मायनस चार्ज आणि या दोघांच्या मध्ये फॉर्म होतो पाय बॉन्ड. हे आपण आधी बघितलं आहेत बघ, ऑर्बिटल डायग्रॅम्स असल्या त्या लक्षात असतील तर हे का होतंय तुला कळेल. आता इथे पण सेम सिस्टीम आहे बघ, सेम सिस्टीम, काही चेंज नाही, सेम सिस्टीम. इथे पण मल्टिपल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, मल्टिपल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, इलेक्ट्रॉन रिच. ते सगळं थ्रू आउट कॉन्ज्युगेशन आहे, इथून इथपर्यंत सगळी कॉन्ज्युगेटेड सिस्टीम आहे. मल्टिपल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, मल्टिपल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, इलेक्ट्रॉन रिच, थ्रू आउट कॉन्ज्युगेटेड सिस्टीम. मग ही जर पेअर आली इकडे ॲज अ पाय बॉन्ड, तर पाय बॉन्ड शिफ्ट होणार इकडे ॲज अ लोन पेअर. किंवा आपण काय करू शकतो हे बघ, ही पेअर आली इकडे ॲज अ पाय बॉन्ड, तर हा पाय बॉन्ड इकडे शिफ्ट केला ॲज अ पाय बॉन्ड, आणि हा पाय बॉन्ड इकडे शिफ्ट केला ॲज अ लोन पेअर. तर डायरेक्ट तुला तिसरं रेझोनेटिंग स्ट्रक्चर मिळेल, लोन पेअर टू पाय बॉन्ड, पाय बॉन्ड टू पाय बॉन्ड, अँड पाय बॉन्ड टू लोन पेअर, तसंही काढता येईल. चलो तर आपण सुरुवातीला स्टेप बाय स्टेप दाखवूयात की ही जी लोन पेअर आहे इट गेट्स कन्व्हर्टेड इन टू पाय बॉन्ड, अँड नाव द पाय बॉन्ड गेट्स कन्व्हर्टेड इन टू लोन पेअर. आपण असं ड्रॉ करूया.
मग आपला स्ट्रक्चर काय मिळणार आहे, हे सी एच टू ॲज इट इज, इथे डबल बॉन्ड सी एच ॲज इट इज, इथे बघा आता तिसरा कार्बन सी एच त्याच्याकडे एक पेअर आली पाय बॉन्डची, म्हणून त्याच्यावरती चार्ज काय आला मायनस, मग सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड नाही आता सिंगल बॉन्ड सी एच, आणि मग काय बाळा एक डबल बॉन्ड सी एच टू, हे बघ फर्स्ट कार्बन सेकंड कार्बन थर्ड कार्बन फोर्थ कार्बन फिफ्थ कार्बन, फर्स्ट कार्बन सेकंड कार्बन थर्ड कार्बन फोर्थ कार्बन फिफ्थ कार्बन, ही फर्स्ट आणि टू मध्ये पेअर शिफ्ट झाली ॲज अ पाय बॉन्ड, ते एक पाय बॉन्ड बनला नवीन, याचा निगेटिव्ह चार्ज गेला आता आणि हा पाय बॉन्ड आहे तो याच्यावरती शिफ्ट झाला, म्हणून इथे आला थर्ड कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज, ते झालं चार्ज डिलोकलायझेशन, हा आयन बनला स्टेबल, कार्बन आयन काय बनला रेझोनन्स स्टॅबिलाइज, अजून हा निगेटिव्ह चार्ज डिलोकलाइज होणार आहे ह्या कार्बनवरती, का तर सिस्टीम काय आहे बघ मल्टिपल बॉन्ड सिंगल बॉन्ड इलेक्ट्रॉन रिच, परत आता काय होणार लोन पेअर टू पाय बॉन्ड, इथल्या कार्बनचे पाच बॉन्ड बनतील, आता पाच बॉन्ड नाही बनवत कार्बन, म्हणून हा बॉन्ड इकडे शिफ्ट होणार ॲज अ लोन पेअर, लोन पेअर टू पाय बॉन्ड, पाय बॉन्ड टू लोन पेअर, तर परत एकदा रेझोनेटिंग स्ट्रक्चर, आता ही लोन पेअर आहे ती या दोघांच्या मध्ये येणार ॲज अ पाय बॉन्ड, आणि हा पाय बॉन्ड आहे तो इकडे शिफ्ट होणार ॲज अ लोन पेअर, तर आपल्याला मिळून जाईल थर्ड रेझोनेटिंग स्ट्रक्चर सी एच टू, याच्याकडे पेअर मूव्ह झाली बघ, म्हणून याच्यावरती चार्ज काय आला मायनस, आता सिंगल बॉन्ड सी एच, आता डबल बॉन्ड सी एच, मग सिंगल बॉन्ड सी एच, आणि फायनली डबल बॉन्ड सी एच टू, फर्स्ट कार्बन सेकंड कार्बन थर्ड कार्बन फोर्थ कार्बन फिफ्थ कार्बन, फर्स्ट कार्बन सेकंड कार्बन थर्ड कार्बन फोर्थ कार्बन फिफ्थ कार्बन, आणि बघ थर्ड आणि फोर्थ मध्ये पाय बॉन्ड फॉर्म झाला, आणि फोर आणि फाईव्ह मधला जो पाय बॉन्ड आहे तो फाईव्ह वरती शिफ्ट झाला, त्यामुळे फाईव्ह वरती निगेटिव्ह चार्ज, ते झालं चार्ज डिलोकलायझेशन, हा जो आपल्याकडे आयन आहे हा फर्स्ट स्ट्रक्चर मधला, याच्यामध्ये ह्या कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज नाही आहे बाळा, ह्या कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज जो आहे तो ह्या कार्बनवरती पण आहे, तोच ह्या कार्बनवरती पण आहे, का तर काय ओव्हरऑल जे आपल्याकडे हायब्रिड स्ट्रक्चर असेल त्या तिन्ही स्ट्रक्चरचं काय असेल कॉम्बिनेशन, ह्या तिन्ही स्ट्रक्चरचं कॉम्बिनेशन मिळून आपल्याकडे एक अशा टाईपमध्ये स्ट्रक्चर बनेल सी एच टू सी एच सी एच सी एच आणि फायनली सी एच टू, आणि डबल बॉन्ड कुठे आम्हाला माहीतच नाही, का तर थ्रू आउट डिलोकलायझेशन आहे, याच्यावरती काही निगेटिव्ह चार्ज आहे, याच्यावरती काही निगेटिव्ह चार्ज आहे, आणि याच्यावरती काही निगेटिव्ह चार्ज आहे, आणि तीन जे निगेटिव्ह चार्ज आहेत ह्यांचे ॲडिशन आहे मायनस वन, का तर ओव्हरऑल चार्ज मायनस वन आहे, हा डबल बॉन्ड इथे सिंगल बॉन्ड वाटतोय आता डबल बॉन्ड आहे, इथे डबल बॉन्ड वाटतोय आता सिंगल बॉन्ड आहे, इथे सिंगल बॉन्ड आहे तिथे आता डबल बॉन्ड वाटतोय, आणि इथे डबल बॉन्ड आहे तिथे आता सिंगल बॉन्ड वाटतोय, तर कुठलाच बॉन्ड डबल नाही कुठलाच बॉन्ड सिंगल नाही, कशामुळे झालं रेझोनन्समुळे, तर असे तुला स्ट्रक्चर्स ड्रॉ करता आली पाहिजे तर तुला रेझोनन्स कळलं, मग सिम्पल आहे, आता पुढे इथे बघ हा फिनॉक्साईड आयन आहे, आपल्याकडे जो फिनॉल आहे ही बेन्झिन रिंग, याच्यावर जे कॉन्ज्युगेटेड सिस्टीम असते आपल्याला माहितीच आहे, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड अल्टरनेट मल्टिपल बॉन्ड्स कॉन्ज्युगेटेड सिस्टीम, ही सिस्टीम आपल्याला माहीत आहे, आणि हे काय फिनॉल आहे, फिनॉलने एच प्लस देऊन टाकला आहे बघ, आपल्याकडे फिनॉल होता आणि ही पेअर ऑक्सिजनकडेच राहिली आणि हा एच निघून गेला, तर आपल्याकडे काय फॉर्म झालं फिनॉक्साईड आयन कॉन्ज्युगेट बेस, आता या फिनॉक्साईड आयनमध्ये काय सिच्युएशन आहे बघ, कार्बन त्याला ऑक्सिजन अटॅच आहे ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे, मग या कार्बनला एक डबली बॉन्डेड इकडे कार्बन अटॅच आहे ज्याला एच अटॅच आहे, एच आपण दाखवत नाही कार्बन, मग परत डबली बॉन्डेड कार्बन, मग परत कार्बन ह्याला एक एच अटॅच, मग डबली बॉन्डेड कार्बन ह्याला एक एच आहे ह्याला एक एच आहे आणि इकडे, तर ही सिस्टीम आहे बघ फिनॉक्साईड आयनमध्ये, आणि याच्यामध्ये काय आहे बघ लोन पेअर टू पाय बॉन्ड, पाय बॉन्ड टू लोन पेअर, नाहीतले इथल्या कार्बनचे पाच बॉन्ड बनतील रे, इथं जर तू ट्रिपल बॉन्ड बनवला की पेअर इकडे आली आणि याचं काहीच केलं नाही, त्याचे पाच बॉन्ड बनतील वन टू थ्री फोर आणि वरून येणारा फिफ्थ, पाच बॉन्ड, पाच बॉन्ड बनत नाहीत म्हणून एक बॉन्ड ह्या कार्बनवरती शिफ्ट होणार ॲज अ पाय बॉन्ड, हे ॲज अ लोन पेअर, पाय बॉन्ड शिफ्ट होणार ॲज अ लोन पेअर, आणि इकडची लोन पेअर आहे ती खाली येणार ॲज अ पाय बॉन्ड, बस एवढं कळलं पाहिजे तुला, थता बघ याचे स्ट्रक्चर्स पुढे ड्रॉ करूयात आपण.
सगळे नाही ड्रॉ करणार, थोडे ड्रॉ करूयात, एक दोन मग जेवढे जमतील तेवढे इथल्या इथे स्पेसमध्ये. आता बघ इथे झालं काय, बघ हा बॉन्ड आहे लोन पेअर, ती शिफ्ट झाली इकडे ॲज अ पाय बॉन्ड, आणि म्हणून पाय बॉन्ड आहे तो शिफ्ट झाला इकडे ॲज अ लोन पेअर. का तर सिस्टीम काय, मल्टिपल बॉन्ड इलेक्ट्रॉन रिच आर इन कॉन्ज्युगेशन, मल्टिपल बॉन्ड सिंगल बॉन्ड, लगेच मल्टिपल बॉन्ड झाला की लगेच सिंगल बॉन्ड, आणि मग कोण, इलेक्ट्रॉन रिच, मग काय होतं, लोन पेअर टू पाय, पाय टू लोन पेअर. तर याच्यामध्ये हे गेलं बाळा, आणि हा पाय बॉन्ड आहे तो पण गेला. इथे फॉर्म झाला नवीन पाय बॉन्ड, ऑक्सिजन आणि हा कार्बन ह्या दोघांमध्ये फॉर्म झाला नवीन पाय बॉन्ड इकडे, ह्या दोघांमध्ये नवीन पाय बॉन्ड फॉर्म झाला. आणि एक जो पाय बॉन्ड आहे तो ह्या कार्बनवरती शिफ्ट झाला, म्हणून ह्या कार्बनवरती आला मायनस चार्ज. म्हणजे झालं काय, ह्या ऑक्सिजनवरचा जो मायनस चार्ज आहे तो ह्या कार्बनवरती डिलोकलाइज झाला, ते आपल्याला मिळालं रेझोनेटिंग स्ट्रक्चर, रेझोनेटिंग स्ट्रक्चर. आणि पुढे कॉन्ज्युगेशन चालूच आहे बघ. आता बघ, इलेक्ट्रॉन रिच, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, परत कॉन्ज्युगेशन, लोन पेअर टू पाय बॉन्ड, इथला कार्बन आहे त्याचे पाच बॉन्ड बनतील आता, 1, 2, 3, 4, आणि वरून येणारा हा फिफ्थ. तर ज्यासी लोन पेअर इकडे येणार आहे ॲज अ पाय बॉन्ड, त्यास हा पाय बॉन्ड आहे इकडे कन्वर्ट होणार ॲज अ लोन पेअर, ते चालूच राहणार आहे आतमध्ये. वाटलंच एखादं स्ट्रक्चर ड्रॉ करतो मी इकडे. आता बघ पुढे काय झालं, अजून की लोन पेअर आहे ती यांच्यामध्ये आली ॲज अ पाय बॉन्ड, तर हा जो पाय बॉन्ड आहे तो इकडे शिफ्ट होणार आहे ॲज अ लोन पेअर. आता काय झालं बघ, आता जे रेझोनेटिंग स्ट्रक्चर बनतंय त्याच्यामध्ये काय झालं बघ, इकडे एक पाय बॉन्ड बनला, लोन पेअर टू पाय कन्वर्जन, इकडे एक पाय बॉन्ड बनला, इथे पाय बॉन्ड आहे तसाच आहे एक, ही जी लोन पेअर आहे ती इकडे आली ह्या दोघांमध्ये ॲज अ पाय बॉन्ड, आणि इथला जो पाय बॉन्ड आहे तो इकडे शिफ्ट झाला ॲज अ लोन पेअर ह्या कार्बनवरती मायनस चार्ज. तर हा जो कार्बन आहे याच्यावरती काय येणार आहे, मायनस चार्ज. मग परत पुढे होणार आहे अजून असंच, फक्त आता काय स्पेस नाही माझ्याकडे त्यामुळे ते स्ट्रक्चर मी काही ड्रॉ करत नाही. आता इकडे परत काय होणार आहे, लोन पेअर टू पाय अँड पाय टू लोन पेअर, परत एकदा तसंच होणार आहे, तर ते नंतर ड्रॉ करू आपण. आपण परत एकदा याचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर ड्रॉ करणार आहे. आत्ता मी तुला फक्त काय सांगतोय की निगेटिव्ह चार्ज, पाय बॉन्ड इन कॉन्ज्युगेशन, ह्याला कॉन्ज्युगेटेड सिस्टीम म्हणायचं, की निगेटिव्ह चार्ज आणि पाय बॉन्ड कॉन्ज्युगेशनमध्ये, आणि मग पुढे रेझोनेटिंग स्ट्रक्चर चालूच राहणार, अजून स्ट्रक्चर मिळेल. का तर इकडे परत काय, मल्टिपल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, इलेक्ट्रॉन रिच, लोन पेअर टू पाय बॉन्ड, पाय बॉन्ड टू लोन पेअर, परत पुढचं स्ट्रक्चर मिळणार, परत इकडे लोन पेअर खाली येणार ॲज अ पाय बॉन्ड, हा पाय बॉन्ड इकडे जाणार ॲज अ लोन पेअर पुढच्या स्ट्रक्चरमध्ये. झालं मग स्ट्रक्चर संपणार. आता इथे बघ काय सिच्युएशन आहे, इथे इथे अशा टाईपची सिच्युएशन आहे बघ, कार्बन आहे, कार्बन, परत डबली बॉन्डेड कार्बन, परत सिंगली बॉन्डेड कार्बन, परत डबली बॉन्डेड कार्बन, आणि इथे एक कार्बन, ह्या कार्बनला एच अटॅच आहेत, प्रत्येकाचे चार बॉन्ड आहेत बघ. इथल्या कार्बनला पण एक एच अटॅच आहे, पण याच्याकडे एक काय, पेअर, मायनस चार्ज. मग आता सिस्टीम काय आहे बघ, सिस्टीम काय, मल्टिपल बॉन्ड कार्बन कार्बनमध्ये, मग लगेच कार्बन कार्बनमध्ये काय, सिंगल बॉन्ड, आणि हे काय, इलेक्ट्रॉन रिच. तर मल्टिपल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, इलेक्ट्रॉन रिच, कॉन्ज्युगेटेड सिस्टीम आहे. मग याच्यामध्ये होतं काय, हा बॉन्ड इकडे येणार ॲज अ पाय बॉन्ड. तर इथे बघ, हा फर्स्ट बॉन्ड, सेकंड बॉन्ड, थर्ड बॉन्ड, फोर्थ बॉन्ड, नवीन येणारा परत फिफ्थ बॉन्ड, पाच बॉन्ड बनत नाहीत म्हणून ही बॉन्ड पेअर ह्या कार्बनवरती शिफ्ट होणार ॲज अ लोन पेअर. तर इथे होणार काय, लोन पेअर टू पाय बॉन्ड अँड पाय बॉन्ड टू लोन पेअर, किंवा तो असंही म्हणू शकतो, ही पेअर इकडे आली ॲज अ पाय बॉन्ड, मग हा पाय बॉन्ड इकडे शिफ्ट झाला ॲज अ लोन पेअर. तर याच्या पुढे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स बनणार आहेत. बघ आता काय स्ट्रक्चर काढूयात आपण, इथे दाखवूयात की काय झालं, काय झालं बघ इकडे, की ही जी लोन पेअर आहे ती इकडे आली ॲज अ पाय बॉन्ड, आणि पाय बॉन्ड आहे तो इकडे आला ॲज अ लोन पेअर.
तर आपल्याला रेझोनेटिंग स्ट्रक्चर मिळेल, डबली हेडेड ॲरो, की इथे फॉर्म झाला एक पाय बॉन्ड, इथे फॉर्म झाला एक पाय बॉन्ड, आणि इकडे मूव्ह झाली एक पेअर, त्यामुळे इकडे आला निगेटिव्ह चार्ज, किंवा रेडनी दाखवतो इकडे आला निगेटिव्ह चार्ज झालं. परत एकदा ती सिस्टीम आहे बघा, आता इलेक्ट्रॉन रिच, सिंगल बॉन्ड, मल्टिपल बॉन्ड, मल्टिपल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, इलेक्ट्रॉन रिच, परत काय होणार, लोन पेअर टू पाय, पाय टू लोन पेअर, परत एकदा तेच होणार. आता काढून टाकू आपण की आता काय होणार, ही जी लोन पेअर आहे ती इकडे येणार ह्या दोघांच्या मध्ये ॲज अ पाय बॉन्ड, आणि हा जो पाय बॉन्ड आहे तो इकडे शिफ्ट होणार ॲज अ लोन पेअर, डबली हेडेड ॲरो. मग आपल्याला थर्ड स्ट्रक्चर मिळेल आता इकडे. हा पाय बॉन्ड आहे तसाच. आता इथे एक पाय बॉन्ड फॉर्म झाला बघ नवीन, ही लोन पेअर ह्या दोघांच्या मध्ये आली ॲज अ पाय बॉन्ड, तर इथला कार्बन ओव्हरलोड होईल म्हणून हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला, इथे आली एक पेअर मायनस चार्ज. ती जी पेअर आहे बाळा ती इकडे आली ॲज अ निगेटिव्ह चार्ज झाला. तर हा जो निगेटिव्ह चार्ज आहे ह्या कार्बनवरती होता, तो काय झाला, थोडा ह्या कार्बनवरती डिस्ट्रीब्यूट झाला, परत ह्या कार्बनवरती पण डिस्ट्रीब्यूट झाला. इकडे दिसतं आपल्याला की लोन पेअर टू पाय बॉन्ड, पाय बॉन्ड टू लोन पेअर, इकडे आला निगेटिव्ह चार्ज, मग हा निगेटिव्ह चार्ज आहे परत इकडे आला ॲज अ पाय बॉन्ड, पाय बॉन्ड कन्वर्ट झाला इकडे ॲज अ लोन पेअर. तर ह्या कार्बनवरचा जो निगेटिव्ह चार्ज आहे ह्या कार्बनवरचा, तो हा कार्बन पण शेअर करतोय आणि हा कार्बन पण शेअर करतोय. किंवा तू जर स्ट्रक्चर असं ड्रॉ केलं असतं, पाय बॉन्ड टू लोन पेअर, हे लोन पेअर टू पाय बॉन्ड, पाय बॉन्ड टू लोन पेअर, परत लोन पेअर टू पाय बॉन्ड, इकडे लोन पेअर टू ह्या दोघांच्या मध्ये पाय बॉन्ड, आणि मग इथला पाय बॉन्ड ॲज अ लोन पेअर. तर हा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो हे सगळे कार्बन्स आहेत ते शेअर करतात, सगळे कार्बन्स. फक्त तू काय कर, हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर अशी ड्रॉ करायला सुरुवात कर, मग तुला दिसेल की लोन पेअर टू पाय आणि पाय टू लोन पेअर, म्हणजे निगेटिव्ह चार्ज इथे आला, निगेटिव्ह चार्ज इथे आला, तर लोन पेअर टू पाय बॉन्ड, पाय बॉन्ड टू लोन पेअर, परत निगेटिव्ह चार्ज इथे आला, म्हणजे निगेटिव्ह चार्ज हा पण शेअर करतो, हा पण शेअर करतो, हा पण शेअर करतो, हा पण करतो, हा पण करतो. तर निगेटिव्ह चार्ज आहे सगळ्या कार्बनमध्ये डिस्ट्रीब्यूट होतो, म्हणून आपण जे याचं हायब्रिड स्ट्रक्चर आहे, ऍक्च्युली हायब्रिड स्ट्रक्चर, ते काढताना अशा टाईपमध्ये काढतो बघ, की निगेटिव्ह चार्ज सगळ्यांमध्ये डिलोकलाइज झाला, फाईव्ह कार्बन्समध्ये. हे जे फाईव्ह कार्बन्स आहेत, 1, 2, 3, 4, 5, सगळ्यांमध्ये निगेटिव्ह चार्ज झाला, डिलोकलाइज. आणि डबल बॉन्ड कोणामध्ये आम्हाला माहीतच नाही, इथे सिंगल वाढतोय इथे डबल आहे आता, इथे सिंगल वाढतोय इथे डबल आहे आता, इथे सिंगल वाढतोय इथे डबल आहे आता, इथे डबल वाढतोय इथे सिंगल बॉन्ड आहे आता, इथे सिंगल बॉन्ड वाढतोय तिथे डबल बॉन्ड येऊ शकतो. ज्यावेळेस तू स्ट्रक्चर कसं काढणार आहे इकडून, इथे डबल आणि हा इकडे, तर याचा अर्थ असा नाही की इथे सिंगल बॉन्डच आहे म्हणून. तू लोन पेअर इकडे आणली की इकडे वाटणार डबल बॉन्ड, का तर पाय बॉन्डची पोझिशनच फिक्स नाही. हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत 1, 2, 3, 4 आणि 5, 6 हे थ्रू आउट दिस फाईव्ह कार्बन्स डिलोकलाइज झालेत, ते चार्ज डिलोकलायझेशन आहे, त्याच्यामुळे हा एनआयन काय बनतो, स्टेबल बनतो. चलो आता इकडे पण सेम स्ट्रक्चर आहे बघ, तसंच हे बघ, डबल बॉन्ड की लगेच सिंगल बॉन्ड की इलेक्ट्रॉन रिच. आता याच्याकडे दोन लोन पेअर्स आहेत आणि आपण काल रूल बघितला बघ इथे, की इफ एनी कॉन्ज्युगेटेड पोझिशन हॅज मोर दॅन वन लोन पेअर, देन ओनली वन लोन पेअर विल टेक पार्ट इन द डिलोकलायझेशन. की डिलोकलायझेशनमध्ये एकच लोन पेअर काम करते, दोन्ही नाही, एक तर ही लोन पेअर घे डिलोकलायझेशनमध्ये किंवा ही लोन पेअर घे, असं नाही आतमध्ये लिहिले म्हणून आतमध्ये डिलोकलायझेशनमध्ये, असं नाही. एक तर ही लोन पेअर तू डिलोकलाइज कर किंवा ही पेअर, दोन्ही नाहीत करायच्या एकदम, की हा इकडे आला आणि हा इकडे आला जिंदाबाद, तसं नाही. एक तर ही पेअर तू वापर इकडे आण किंवा ही पेअर तू इकडे आण, असं नाही की ही पेअर इकडे आली हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला,
बरोबरच ही पेर इकडे आली, हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला, नाही. तू दोन लोन पेर वापरला कॉन्जुगेशनमध्ये असं नाही होऊ शकत. का तर हे वेगळ्या ऑर्बिटलमध्ये पेअर आहे आणि ही वेगळ्या ऑर्बिटलमध्ये पेअर आहे. आणि डी लोकलायझेशनसाठी ऑर्बिटल्स एकमेकांना काय पाहिजेत? पॅरलल. तर कुठली तरी एकच लोन पेअर डी लोकलाइज होऊ शकते यांच्या बरोबर, पाय बॉन्ड्स बरोबर. चला मग याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आपण ड्रॉ करायला घेऊयात. घे चल. आणि चार्ज सगळ्या स्ट्रक्चरमध्ये तोच राहिला पाहिजे ना, चार्ज चेंज नाही झाला पाहिजे वेगवेगळ्या स्ट्रक्चरमध्ये. बघ आता काय होत आहे, आता काय करायचं बघ. आपण काय करूयात, इलेक्ट्रॉन रिच सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, किंवा इलेक्ट्रॉन रिच सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, तू कुठल्याही साईडला डिलोकलायझेशन कर. आपण म्हणत की ही पेअर इकडे आली ॲज अ पाय बॉन्ड, लोन पेअर टू पाय बॉन्ड. इथल्या कार्बनचं काय होईल बघ, इथल्या कार्बनला आधीपासूनच एक एच अटॅच आहे, ह्याचे चार बॉन्ड्स आहेत, 1, 2, 3, 4. आणि तू लोन पेअर इकडे आणली ॲज अ पाय बॉन्ड, तर हा कार्बन आहे त्याचे पाच बॉन्ड बनतील. पाच बॉन्ड बनत नाही म्हणून ही पाय बॉन्ड इकडे शिफ्ट होणार ॲज अ लोन पेअर. टू लोन पेअर ॲज अ पाय बॉन्ड अँड पाय बॉन्ड टू लोन पेअर. एवढं जमलं की जमलं तुला. चल तर लोन पेअर टू पाय बॉन्ड आणि पाय बॉन्ड टू लोन पेअर. तर निगेटिव्ह चार्ज वरच्या कार्बनवरती गेला बघ. इथली पेअर गेली, याचा पॉझिटिव्ह चार्ज गेला, हा पाय बॉन्ड गेला. आता पाय बॉन्ड इथे क्रिएट झाला एक नवीन, पाय बॉन्ड इथे क्रिएट झाला नवीन. आणि पेअर आहे ती ह्या कार्बनकडे शिफ्ट झाली आणि त्याच्यामुळे याच्यावरती चार्ज काय आला? मायनस. याच्यावरती चार्ज आला मायनस. नायट्रोजन ॲटमिक नंबर 7, 2.5, आउटर मोस्ट शेलमध्ये त्याकडे 5 इलेक्ट्रॉन्स असतात स्वतःचे, 1, 2, 3, 4, 5. त्यामुळे याच्यावरती काही चार्ज नाही. इथे चार्ज होता कारण हे बघ, 1, 2, 3, 4, 5, 6 -1. आता इथे सिस्टीम काय झाली आहे बघ, इकडे इलेक्ट्रॉन रिच सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, परत कॉन्ज्युगेटेड सिस्टीम, मल्टिपल बॉन्ड सिंगल बॉन्ड इलेक्ट्रॉन रिच. मग याच्यामध्ये काय होतं, लोन पेअर टू पाय बॉन्ड, पाय बॉन्ड टू लोन पेअर. काढून टाक परत स्ट्रक्चर. आता इकडे आमच्याकडे काय होणार आहे, ही लोन पेअर ह्या दोघांच्या मध्ये येणार ॲज अ पाय बॉन्ड आणि म्हणून हा पाय बॉन्ड एका ॲटमकडे शिफ्ट होतो ॲज अ लोन पेअर. मग काय स्ट्रक्चर मिळतं आहे बघूयात आपल्याला. हा पाय बॉन्ड ॲज इट इज, जो मगाशी फॉर्म झाला होता तो पाय बॉन्ड ॲज इट इज इथे. आता इथे एक नवीन पाय बॉन्ड फॉर्म झाला बघ, मी जो ड्रॉ करतोय तो हा नवीन पाय बॉन्ड. ही लोन पेअर ह्या दोघांच्या मध्ये आली ॲज अ पाय बॉन्ड आणि हा पाय बॉन्ड येतो इकडे मूव्ह झाला. का तर इथे मग पाच बॉन्ड बनले असते ह्या कार्बनचे, म्हणून हा जो पाय बॉन्ड येतो इकडे आला इथे. आणि याच्यावरती मग आला मायनस चार्ज, याच्यावरती आला मायनस चार्ज. ते आपल्याला रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स मिळाले, रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. तू उलटही काढू शकला असतास की लोन पेअर इकडे आली, मग हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला तर इथे बनला मल्टिपल बॉन्ड आणि हा पाय बॉन्ड गेला इथे आला निगेटिव्ह चार्ज, तसंही ड्रॉ करू शकतोस. ते पण स्ट्रक्चर बनणार आहेत, बनणार नाही तशी नाही, ती पण स्ट्रक्चर बनणार आहेत. तर मला ही स्ट्रक्चर जर तुला ड्रॉ करता आली आता जी तुला स्क्रीनवरती दिसत आहेत, तुला रेझोनन्स कळलं, काही टेन्शन नाही. रेझोनन्स कळलं म्हणजे तुला डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स कळलं आणि कुठले इलेक्ट्रॉन डिलोकलाइज करायचे ते कळलं. दिसेल ते इलेक्ट्रॉन डिलोकलाइज नाहीत करायचे, जे कॉन्ज्युगेटेड सिस्टीमचा पार्ट आहे तेवढेच इलेक्ट्रॉन करायचे डिलोकलाइज. आता खाली नवीन कॉन्ज्युगेटेड सिस्टीम, लोन पेअर पाय बॉन्ड कॉन्ज्युगेशन. मगाची काय होतं, निगेटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज लोन पेअरमुळेच येतो. मग आता जी सिस्टीम आहे ती तशीच आहे बघ, फक्त आता ही न्यूट्रल सिस्टीम आहे. तर पुढे जे स्ट्रक्चर ड्रॉ करतोय ते पण न्यूट्रल असलं पाहिजे. इथे बघ, इथे चार्ज सिस्टीम होती. पहिल्या स्ट्रक्चरमध्ये काय चार्ज होता? -1. तर सेकंड स्ट्रक्चरमध्ये पण चार्ज काय? -1. थर्ड रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये पण चार्ज काय? -1. तुझा जर चार्ज इन्क्रीज झाला किंवा चार्ज डिक्रीज झाला तर समजायचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर काय? इनकरेक्ट आहे. आता इथं हे न्यूट्रल आहे,
तर ज्यास मी याचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर ड्रॉ करेल इकडे त्यास ते पण काय असलं पाहिजे न्यूट्रलच. इथे चार्ज सेपरेशन नाहीये पण आता चार्ज सेपरेशन होणार आहे का बघ. मल्टिपल बॉन्ड सिंगल बॉन्ड इलेक्ट्रॉन रिच याच्यामध्ये काय होतं लोन पेअर टू पाय बॉन्ड अँड पाय बॉन्ड टू लोन पेअर. चल मग स्ट्रक्चर ड्रॉ कर. ही लोन पेअर आहे ह्या दोघांच्या मध्ये आली ॲज अ पाय बॉन्ड. सायमल्टेनियसली हा जो पाय बॉन्ड आहे तो इकडे शिफ्ट झाला ॲज अ लोन पेअर. का तर बाळा इथे आधीपासूनच चार बॉन्ड आहेत कार्बनचे 1, 2, 3 आणि हा सी एच मधला म्हणजे इकडे एच असेल तो खाली सी एच मधला फोर्थ बॉन्ड. आता ही पेअर आली याच्यामध्ये ॲज अ पाय बॉन्ड तर 1, 2, 3, 4, 5 बॉन्ड बनत नाहीत म्हणून हा बॉन्ड आहे तो निघून जाणार इकडे शिफ्ट होणार. मग रेझोनेटिंग स्ट्रक्चर काय झालं बघ. सी एच टू सिंगल बॉन्ड सी एच सिंगल बॉन्ड एन एच टू. आता बघ जरा लक्ष दे इथे एन एच टू. आता एन आणि कार्बन मध्ये बनला डबल बॉन्ड आणि या कार्बनकडे शिफ्ट झाला पाय बॉन्ड म्हणून याच्यावरती आला निगेटिव्ह चार्ज. मग गडबड झाली ना काहीतरी. हे न्यूट्रल होतं तर हे पण न्यूट्रल पाहिजे. म्हणजे या कार्बनवरती जर निगेटिव्ह चार्ज आलाय तर कुणावरती अजून काय आला पाहिजे पॉझिटिव्ह म्हणजे इकडे काय बनेल हे न्यूट्रल. तर काय बघ इथे इथे ॲक्च्युली हा जो नायट्रोजन आहे तो आता बनलाय पॉझिटिव्हली चार्ज. का तर नायट्रोजननी चार बॉन्ड बनवलेत. इथली सिच्युएशन जरा लक्षात घे इथली. हे बघ कार्बन त्याला एक एच अटॅच आहे इथे एक बॉन्ड. हा कार्बन पुढे डबली बॉन्डेडनी अटॅच आहे इकडे सी एच टूला आणि इकडे नायट्रोजन आहे ज्याला दोन कोण अटॅच आहेत एच. ह्या अशा टाईपची सिच्युएशन आहे बघ पहिला फर्स्ट स्ट्रक्चर. आणि नायट्रोजनचं काय असतं बघ. नायट्रोजन ॲटॉमिक नंबर 7 इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन इज 2.5. स्वतःजवळ 5 इलेक्ट्रॉन्स असतात बघ हे 1, 2, 3, 4, 5 म्हणून याच्यावरती काही चार्ज नाही आहे. पण आता ह्या स्ट्रक्चरमध्ये बघ इथे कार्बन एच सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड नायट्रोजन एच एच. नायट्रोजन काय असतो 2.5. स्वतःजवळ 5 इलेक्ट्रॉन्स असतात. आता बघ 1, 2, 3, 4 फोरच इलेक्ट्रॉन आहेत म्हणून याच्यावरती चार्ज काय आहे प्लस 1. त्या नायट्रोजनवरती आला प्लस 1 चार्ज. काहींना कळत नाही रे तेवढी ते बुद्धी त्यांची चालत नाही काही लोकांची म्हणून हे सगळं दाखवावं लागतं. म्हणून बाळा आपल्याला पोर्शन संपवायला उशीर लागतो. काही जणांना वाटतं पोर्शन उशीर का संपतोय. एवढं कोण सांगत बसत नाही. तू यूट्यूबवरती वगैरे व्हिडिओ बघ एवढं कोण दाखवत बसत नाही. एवढा वेळ नसतो सिलॅबस समोर. आपल्याकडे काही पब्लिक अशा टाईपचं असतं की ज्यांनी कधी काही वाचलेलंच नसतं मग त्याला वाटतं त्याच्यावरती प्लस चार्ज कसा आला. ते सगळं दाखवावं लागतं उशीर लागतो त्याच्यामुळे सिलॅबसला माफ कर. तर बस मग आता हे झालं चार्ज डी लोकलायझेशन. मला जर विचारलं की हे फर्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर हे सेकंड रेझोनेटिंग स्ट्रक्चर ह्या दोघांमध्ये स्टेबल कोण जास्त तर फर्स्ट जास्त स्टेबल आहे सेकंड पेक्षा. का तर सेकंडमध्ये काय झालंय चार्ज डी लोकलायझेशन. याच्यामध्ये कुठे चार्ज डी लोकलायझेशन नाही आणि सगळ्यांचं ऑक्टेट कम्प्लीट आहे. त्यामुळे स्टॅबिलिटी जर विचारली तर मी म्हणेल फर्स्ट स्ट्रक्चर इज मोर स्टेबल दॅन सेकंड स्ट्रक्चर. आणि या दोघांचं मिळून एक हायब्रिड स्ट्रक्चर असेल. ॲक्च्युअल जो मॉलिक्यूल असेल किंवा आयन तो अशा टाईपमध्ये असेल सी एच टू सी एच एन एच टू. आणि ना तर कुठे सिंगल बॉन्ड ना तर कुठे डबल बॉन्ड. हे असेल रेझोनन्स हायब्रिड. आणि हे स्ट्रक्चर ह्या दोघांपेक्षा जास्त स्टेबल असेल आणि याचं कंट्रीब्युशन ह्या स्ट्रक्चरमध्ये जास्त असेल. का तर हे स्टेबल स्ट्रक्चर आहे. आणि याचं कंट्रीब्युशन कमी असेल. का तर याच्यामध्ये चार्ज डिलोकलायझेशन हे चार्ज सेपरेशन आहे. तर हा जो हायब्रिड आहे म्हणजे जसं आपण काय म्हणतो की कुणावरती गेलंय बाळ आईवरती गेलंय वडिलांवरती गेलं आपण म्हणतो वडिलाचे कॅरेक्टरिस्टिक जास्त दिसतात आईचे कॅरेक्टरिस्टिक कमी दिसतात. किंवा कधी कधी उलट होतं आईचे कॅरेक्टरिस्टिक जास्त दिसतात वडिलांचे कॅरेक्टरिस्टिक कमी दिसतात. त्या सेन्समध्ये म्हणतोय मी की हे जे ॲक्च्युअल स्ट्रक्चर असेल ह्या मॉलिक्युलचं म्हणजे रेझोनन्स हायब्रिड ज्याच्यामध्ये जास्त कुणासारखं असेल कंट्रीब्युशन याचं कंट्रीब्युशन जास्त असेल का तर हे स्ट्रक्चर काय होतं मोर स्टेबल. हे स्ट्रक्चर लेस स्टेबल होतं म्हणून याचं कंट्रीब्युशन कमी असेल. पण कंट्रीब्युशन दोन्ही स्ट्रक्चर्स असणार आहे कुणामध्ये ॲक्च्युअल
हायब्रिड स्ट्रक्चर मध्ये की जे आपण ड्रॉ नाही करू शकत, का तर माहितच नाही इलेक्ट्रॉन्स कुठे. आता बघा एक्स म्हणजे कोण आहे, एक्स इज फ्लोरिन क्लोरिन ब्रोमिन आयोडीन, ते येते फ्लोरिन क्लोरिन ब्रोमिन आयोडीन हॅलोजन. मग आता इकडे बघ, मल्टिपल बॉन्ड सिंगल बॉन्ड मल्टिपल बॉन्ड सिंगल बॉन्ड, इलेक्ट्रॉन रिच कॉन्जुगेटेड सिस्टीम थ्रू आउट कॉन्जुगेटेड सिस्टीम थ्रू आउट कॉन्जुगेटेड सिस्टीम. मग याच्यामध्ये काय होणार आहे, लोन पेअर टू पाय बॉन्ड अँड नाव दिस पाय बॉन्ड इज कन्वर्टेड टू लोन पेअर. मग बघ तू स्ट्रक्चर ड्रॉ कर काय होणार आहे. आता बघ काय करतोय आपण, इथे ही जी लोन पेअर आहे ती ह्या दोघांच्या मध्ये येणार आहे ऍज अ पाय बॉन्ड. मग हा पाय बॉन्ड आहे किंवा दुसऱ्या कलरने ड्रॉ करतो वरती आणि ते हे होऊन जाईल. हा आला इकडे बघ ऍज अ पाय बॉन्ड, तर हा पाय बॉन्ड इकडे शिफ्ट होणार आहे ऍज अ लोन पेअर. मग पुढे जे रेझोनेटिंग स्ट्रक्चर ड्रॉ करतोय त्याच्यामध्ये काय होतंय बघ. ओहो एक जी पेअर आहे हॅलोजन आणि कार्बन मध्ये ती आली ऍज अ पाय बॉन्ड, तर हॅलोजन वरती येतो बाळा प्लस चार्ज. कसा तो वरती सांगितलंस तुला नायट्रोजनच्या वेळेस, तसं याच्यावरती येतो प्लस चार्ज. आणि या कार्बनवरती पेअर शिफ्ट झाली इथल्या कार्बनवरती, म्हणून याच्यावरती काय डेव्हलप होतो मायनस चार्ज. ए बघ हे आलं इकडे, इथे फॉर्म झाला पाय बॉन्ड आणि हा पाय बॉन्ड इकडे शिफ्ट झाला तर इथे आली लोन पेअर निगेटिव्ह चार्ज. हॅलोजनकडे 7 इलेक्ट्रॉन्स असतात बघ, फ्लोरिन जर म्हणलं नायट्रोजन 2.7, हे बघ स्वतःचे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, म्हणून काही चार्ज नाही. हे पहिलं स्ट्रक्चर न्यूट्रल होतं तर हे पण स्ट्रक्चर न्यूट्रल पाहिजे. आता इथे काय झालं बघ, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 पाहिजे होते, 6 आहेत म्हणून याच्यावरती काय प्लस चार्ज. आता पुढे अजून रेझोनेटिंग स्ट्रक्चर टू ड्रॉ करू शकतोस का, तर इकडे काय मल्टिपल बॉन्ड सिंगल बॉन्ड इलेक्ट्रॉन रिच वरच्यासारखी सिस्टीम. मग परत बाळा लोन पेअर टू पाय बॉन्ड अँड पाय बॉन्ड टू लोन पेअर, तर अजून एक स्ट्रक्चर इकडे ड्रॉ करू शकतो आपण. इथे अजून एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर ड्रॉ करू शकतो बघ आपण. आता इकडे ह्या दोघांमध्ये एक्स आणि कार्बनमध्ये पाय बॉन्ड आहे तो आहे तसाच. आता पुढे काय झालं बघ, ही लोन पेअर ह्या दोघांच्या मध्ये आली, ही जी लोन पेअर आहे ती ह्या दोघांच्या मध्ये आली ऍज अ पाय बॉन्ड आणि हा पाय बॉन्ड आहे तो टर्मिनल कार्बनवरती शिफ्ट झाला ऍज अ लोन पेअर. तर ह्या कार्बनवरती आली लोन पेअर म्हणून याच्यावरती काय आला मायनस चार्ज. ह्या हॅलोजनवरती प्लस चार्ज तर आहे तसाच आहे, त्यात काही टेन्शन नाही. आणि आता इथे फॉर्म झाला डबल बॉन्ड, हे दोन कार्बन इथे फॉर्म झाला डबल बॉन्ड, का तर लोन पेअर टू पाय बॉन्ड अँड पाय बॉन्ड टू लोन पेअर, इकडे आला मायनस चार्ज. मग आता जर आपल्याला एखाद्याने विचारलं की स्ट्रक्चर फर्स्ट स्ट्रक्चर टू आणि स्ट्रक्चर थ्री मध्ये सगळ्यात स्टेबल स्ट्रक्चर कुठला आहे, तर फर्स्ट. का तर फर्स्ट मध्ये सगळ्यांचं ऑक्टेट कम्प्लीट आहे आणि चार्ज सेपरेशन नाही. मग कोण स्टेबल आहे, सेकंड. आणि सगळ्यात कमी स्टेबल कोण आहे, थर्ड. तुम्ही म्हणाल सेकंड आणि थर्ड मध्ये काय प्रॉब्लेम आहे, तर सेकंड आणि थर्ड मध्ये काय प्रॉब्लेम आहे बाळा, सेकंड मध्ये निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह चार्ज जवळ आहेत, निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह चार्ज लांब आहेत. तर जेवढा अपोजिट चार्ज मध्ये डिस्टन्स जास्त तेवढा तो कमी स्टेबल, जेवढा अपोजिट चार्ज मध्ये डिस्टन्स कमी तेवढे ते चार्ज होणार न्यूट्रलाइज, तेवढा तो बनणार स्टेबल. तर म्हणून हे अशा टाईप मध्ये इकडे डब्ल्यू हेडेड एरो काढ, ते रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ड्रॉ करतोय आपण. फर्स्ट स्ट्रक्चर, सेकंड स्ट्रक्चर, थर्ड स्ट्रक्चर, एवढं कोण घेत नाही बाळा प्रॅक्टिस. बघितला असशील तू शाळेत, रेझोनन्स तुला कळला पण नसेल, कुणालाच कळत नाही,
आजपर्यंत मला कोणीही भेटला नाही जो म्हणला मला कॉलेजमध्ये जाऊन रेझोनन्स कळला का, तर ते डायरेक्ट डबल बॉन्ड अल्टरनेट डबल बॉन्ड आले की कॉन्जुगेटेड बुंग सुरज बिंगरी त्यांची इलेक्ट्रॉनची. तसं नसतंय, स्टेप बाय स्टेप असतं, समजून घ्यायचं असतं. म्हणून नीट लक्षात घे, इथे बघ आता सेम सिस्टीम आहे, वरती जी सिस्टीम होती तीच सिस्टीम आहे. हे बघ इलेक्ट्रॉन रिच, मग सिंगल बॉन्ड आणि लगेच काय डबल बॉन्ड. तर इथे पण तेच होणार, लोन पेअर टू पाय बॉन्ड आणि मग हा पाय बॉन्ड आहे इकडे येणार ॲज अ लोन पेअर. तर आता काय होणार आहे बघ, हे स्ट्रक्चर आधी मला कॉपी करून घेऊ देत, तेवढं ड्रॉ करायला उशीर लागेल स्क्रीनवरती. ओके, आता याच्यामध्ये काय होणार आहे बघ, याच्यामध्ये ह्या फ्लोरिन ही पेअर इकडे टाकणार ॲज अ पाय बॉन्ड आणि मग हा बघ हा कार्बन याचे पाच बॉन्ड बनतील. मग आत्ता किती बॉन्ड आहेत बघ, 1, 2, 3, 4 आणि नवीन येणारा पाय बॉन्ड इथे फिफ्थ बॉन्ड. पाच बॉन्ड बनत नाहीत म्हणून हा पाय बॉन्ड इकडे शिफ्ट होतो ॲज अ लोन पेअर. तर आणि हा फ्लोरिनकडे काय बघ, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 सेवन इलेक्ट्रॉन्स आहेत, काही चार्ज नाही, न्यूट्रल आहे हे सगळं. आता हिने ही पेअर इकडे टाकली की पेअर गेली आणि इथे बनला पाय बॉन्ड. तर 1, 2, 3, 4, 5, 6 याच्यावरती प्लस चार्ज येतो आणि हा पाय बॉन्ड इकडे शिफ्ट झाल्यामुळे याच्यावरती येतो निगेटिव्ह चार्ज, कार्बन आहे. तर चला ड्रॉ करूयात. आणि मग हा आमचा पाय बॉन्ड आहे तो इकडे शिफ्ट झाला ॲज अ लोन पेअर. डबली हेडेड ॲरो. चला काय स्ट्रक्चर मिळतंय बघूयात आता इथे आपण. ओके, आधी तर लोन पेअर आहे ती घालूयात. ही लोन पेअर गेली, हा पाय बॉन्ड पण गेला, काय झालं, इकडे बनला नवीन पाय बॉन्ड, इथे बनला एक, सॉरी, इथे बनला एक नवीन पाय बॉन्ड. आणि एक जो पाय बॉन्ड आहे तो इकडच्या कार्बनवरती मूव्ह झाला ॲज अ लोन पेअर, त्यामुळे याच्यावरती आला निगेटिव्ह चार्ज आणि फ्लोरिन आहे, फ्लोरिनवरती आला पॉझिटिव्ह चार्ज. ओव्हरऑल स्ट्रक्चर न्यूट्रलच, फ्लोरिनवरती काय आला पॉझिटिव्ह चार्ज. आता परत पुढे तीच सिस्टीम आहे बघ, इलेक्ट्रॉन रिच सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, परत तसंच करायचं की ही लोन पेअर आहे ती ह्या दोघांच्या मध्ये येणार ॲज अ पाय बॉन्ड आणि हा पाय बॉन्ड आहे तो इकडे जाणार ॲज अ लोन पेअर. मग काय झालं बघ, इथे फ्लोरिन आणि कार्बन मध्ये जो एक पाय बॉन्ड आहे तो ॲज इट इज आहे तसंच. आता इकडे एक नवीन पाय बॉन्ड फॉर्म झाला ह्या दोन कार्बनमध्ये आणि इकडे एक पेअर शिफ्ट झाली, जिकडे पेअर गेली मायनस चार्ज आणि फ्लोरिनवरती तर प्लस आपला आहेच. काय झालं बघ, ही पेअर इकडे आली तर इथे बनला पाय बॉन्ड आणि हा पाय बॉन्ड इकडे मूव्ह झाला तर इथे बनला निगेटिव्ह चार्ज. परत पुढे तसंच आहे बघ, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड इलेक्ट्रॉन रिच, तर ही पेअर इथे येणार ॲज अ पाय बॉन्ड आणि हा पाय बॉन्ड इकडे मूव्ह होणार ॲज अ लोन पेअर. काय वाटलंच काढायचे असेल तर, ही लोन पेअर ह्या दोघांच्या मध्ये आली ॲज अ पाय बॉन्ड आणि हा पाय बॉन्ड इकडे शिफ्ट झाला ॲज अ लोन पेअर. तिथे एक तुला नवीन स्ट्रक्चर मिळेल बघ काय होत आहे. त्यात फ्लोरिन आणि कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे इकडे आहेच, इथे एक डबल बॉन्ड आहे कार्बन कार्बन मध्ये आहे. आता इकडे एक नवीन डबल बॉन्ड फॉर्म झाला बघ आत्ताच आणि पेअर आहे, पेअर ह्या कार्बनवरती शिफ्ट झाली तर इथे आला मायनस चार्ज आणि फ्लोरिनवरती आपल्याला माहितीच आहे पहिल्यापासून काय प्लस चार्ज सेकंड स्ट्रक्चरपासून. इकडे बघ, ही पेअर ह्या दोघांच्या मध्ये आली ॲज अ पाय बॉन्ड, हा पाय बॉन्ड बनला आणि हा जो पाय बॉन्ड आहे तो इकडे शिफ्ट झाला ॲज अ लोन पेअर म्हणून इथे आला मायनस चार्ज. आता परत ती सिस्टीम आहे बघ, इलेक्ट्रॉन रिच सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे ही जी सिस्टीम आहे, ही एक कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे. इलेक्ट्रॉन रिच सिंगल बॉन्ड मल्टीपल बॉन्ड, मग इथे काय होणार, लोन पेअर
to pi bond, pi bond to lone pair. तोच फंडा असतो ना हे बघ की लोन पेअर टू पाय बॉन्ड, पाय बॉन्ड टू लोन पेअर. मग इथे काय होणार, लोन पेअर टू पाय बॉन्ड, इथल्या कार्बनचे पाच बॉन्ड बनतील, पाच बॉन्ड बनवत नाही म्हणून एक पाय बॉन्ड परत फ्लोरिनकडे शिफ्ट होणार माघारी. तर अजून एक स्ट्रक्चर मिळेल तुला की लोन पेअर इकडे शिफ्ट झाली ॲज अ पाय बॉन्ड आणि हा पाय बॉन्ड माघारी गेला फ्लोरिनकडे ॲज अ लोन पेअर. तर मला अजून एक स्ट्रक्चर मिळेल, अजून एक स्ट्रक्चर मिळेल, फिफ्थ स्ट्रक्चर, लास्ट स्ट्रक्चर, रेझोनेटिंग. काय झालं बघ, इथे फॉर्म झाला पाय बॉन्ड लोन पेअर शिफ्ट झाल्यामुळे, आणि मागच्या स्ट्रक्चरमधले पाय बॉन्ड्स आहेत तसेच, त्यांच्यामध्ये आता काही चेंज नाही सध्या. आणि चार्ज कुणावरतीच नाही, आता ही पेअर इकडे आली आणि फ्लोरिनकडे पेअर माघारी गेली, फ्लोरिनकडे सेवन इलेक्ट्रॉन्स, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, काही चार्ज नाही. तर हे जे स्ट्रक्चर आहे ते परत मिळालं आपल्याला इकडे, फक्त डबल बॉन्डच्या पोझिशन चेंज झाल्या. आधी जिथे डबल बॉन्ड होता तिथे आता सिंगल बॉन्ड आहे, आधी जिथे सिंगल बॉन्ड होता तिथे आता डबल बॉन्ड आहे. का तर डिलोकलायझेशन, की हे जे सगळे इलेक्ट्रॉन्स आहेत, ही लोन पेअर आणि 6 pi इलेक्ट्रॉन सगळे मोशनमध्ये आहेत. हे सगळे काय आहेत, ॲक्च्युअल जे हायब्रिड स्ट्रक्चर असेल ते अशा टाईपमध्ये असेल की लोन पेअर आणि पाय बॉन्ड त्यांच्या पोझिशनच फिक्स नाही आहेत, फ्लोरिन झाले अशा टाईपमध्ये असेल ॲक्च्युअल हायब्रिड, म्हणजे ॲक्च्युअल फ्लोरोबेन्झिन असा असेल, की ज्याच्यामध्ये आम्हाला माहीतच नाही आहेत की पाय बॉन्ड्स आणि लोन पेअर कुठे आहे. का तर ही लोन पेअर आणि पाय बॉन्ड कंटिन्युअस कशामध्ये आहेत, मोशनमध्ये आहेत. कुठलाच बॉन्ड डबल नाही आणि कुठलाच सिंगल नाही. हा सिंगल वाढतोय आता डबल आहे, हा डबल वाढतोय आता सिंगल आहे, हा डबल वाढतोय आता सिंगल आहे, हा डबल वाढतोय आता सिंगल आहे. हा बघ, हा सिंगल बॉन्ड आहे आता डबल आहे, हा सिंगल बॉन्ड आहे आता डबल आहे. का तर पाय बॉन्ड्स कंटिन्युअसली मोशनमध्ये आहेत, तर ही स्ट्रक्चर्स मिळाली. आणि सिमिलरली आपण काढू शकतो याचं स्ट्रक्चर, फिनॉल्स याचं स्ट्रक्चर आपण काढू शकतो सिमिलरली. याच्यामध्ये पण काय, कॉन्ज्युगेटेड सिस्टीम, याच्यामध्ये पण कॉन्ज्युगेटेड सिस्टीम आहे. हा जो ओ एच आहे त्याला मी थोडंसं अशा टाईपमध्ये ड्रॉ करतो बघ, आता मुद्दा म्हणून तुला कळण्यासाठी. ओ आणि एचमध्ये बॉन्ड आहे बाळा, डायरेक्ट ओ एच लिहिण्यापेक्षा असं लिहिलं की तुला कळतं, नंतर काही लिहायची गरज नसते पण सुरुवातीला असं लिहावं लागतं. आता इथे बघ सिस्टीम काय, इलेक्ट्रॉन रिच सिंगल बॉन्ड आणि लगेच काय डबल बॉन्ड, मल्टिपल बॉन्ड सिंगल बॉन्ड इलेक्ट्रॉन रिच कॉन्ज्युगेटेड सिस्टीम. तर लोन पेअर टू पाय बॉन्ड, पाय बॉन्ड टू लोन पेअर. आता ऑक्सिजन जो आहे 2.6, स्वतःकडे 6 इलेक्ट्रॉन्स असतात, 1, 2, 3, 4, 5, 6, म्हणून काही चार्ज नाही आहे. आता काय होतं बघ, रेझोनेटिंग स्ट्रक्चर ड्रॉ करू आपण याचं, की लोन पेअर टू पाय बॉन्ड आणि मग पाय बॉन्ड टू लोन पेअर. स्ट्रक्चर कॉपीच केलं नाही, ठीक आहे असू द्या. बाकीच्या पाय बॉन्डच्या पोझिशन आहे तशाच आहे बघ. एक आपल्याकडे काय ऑक्सिजन, एक कोण आहे हायड्रोजन, आणि आता इकडे एक्स्ट्रा एक काय फॉर्म झाला पाय बॉन्ड. ही एक पेअर आहे तशीच, एक पेअर खाली आली ॲज अ पाय बॉन्ड, आणि एक जो पाय बॉन्ड आहे, एक जो पाय बॉन्ड तो इकडे मूव्ह झाला ॲज अ लोन पेअर, त्यामुळे इकडे आला निगेटिव्ह चार्ज. पहिलं स्ट्रक्चर न्यूट्रल आहे बघ, तर सेकंड स्ट्रक्चर पण न्यूट्रल पाहिजे. हे न्यूट्रल आहे, हा पाय बॉन्ड या कार्बनवरती आला तर कार्ब एनायन फॉर्म होणार आहे, निगेटिव्ह चार्ज. आणि ऑक्सिजनची ही पेअर आहे ती खाली आली ॲज अ पाय बॉन्ड, तर ऑक्सिजनकडे एकच पेअर राहिली. आता ऑक्सिजन मगाशीच म्हणलं आपण 2.6, स्वतःकडे 6 इलेक्ट्रॉन्स असतात, 1, 2, 3, 4, 5, पाचच आहेत, म्हणून चार्ज काय आला पॉझिटिव्ह, फॉर्मल चार्जेस. तर ऑक्सिजनवरती चार्ज काय आला आता पॉझिटिव्ह. आणि बस आता हे पुढे तुम्ही रेझोनेटिंग स्ट्रक्चर असे ड्रॉ करू शकता, एच लोन पेअर टू पाय, पाय टू लोन पेअर, लोन पेअर टू पाय, पाय टू लोन पेअर, परत पुढे हे, परत हे, आणि परत माघारी तुम्हाला हे स्ट्रक्चर मिळणार. फक्त एपच्या जागेवरती कोण असणार, ओ एच. तर तू पुढे स्ट्रक्चर्स ड्रॉ कर एच.
तर बस असे स्ट्रक्चर तुला ड्रॉ करता आले की तुला रेझोनन्स कळला. अजून आपल्याकडे प्रॅक्टिससाठी काही स्ट्रक्चर आहेत बघ, नेक्स्ट लेक्चरमध्ये करूयात. वेळ लागेल पण सगळं ऑर्गॅनिक कळेल, आणि हे जर नाही कळलं तर पुढे काही कळणार नाही. थोडं इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स, आयुपॅक नॉमेनक्लेचर परफेक्ट पाहिजे, आणि हे झाल्यानंतर आपण बघणार आहे आयसोमेरिझम, ते पण परफेक्ट पाहिजे, आणि मग रिॲक्शन मेकॅनिझम, आणि मग स्टार्ट होतो ऑर्गॅनिक, डायरेक्ट नाही स्टार्ट होतं.